घरातील सगळ्यात महत्त्वाची आणि बिझिएस्ट जागा म्हणजे आपले किचन, म्हणजेच स्वयंपाकघर. नमस्कार, मी आर्किटेक्ट धनश्री, तुमची डिझायनर मैत्रीण. डे टू डे रुटीनच्या क्रिएटिव्ह टिप्स घेऊन येत आहे आर्किटेक्ट धनश्री कानडे या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. अशा क्रिएटिव्ह आयडियाज एक्सप्लोअर करण्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आर्किटेक्ट धनश्री कानडे या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच स्पीडने रोज तुम्ही किचनमध्ये काम करताय ना? कितीही म्हटलं तरी किचनमध्ये पसाराच दिसतो आहे, वस्तू जागच्या जागी मिळत नाही आहेत. कितीही लावायचं म्हटलं तरीही किचन प्रॉपर अरेंज होत नाही आहे. ॲक्च्युअल साईजपेक्षा किचन लहान दिसतं आहे. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे घेऊन येत आहे मी या व्हिडिओमध्ये, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा. घरातील सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणजे किचन, म्हणजेच आपले स्वयंपाकघर. त्यामुळे किचन हे व्यवस्थित प्लॅन व्हायलाच हवे. म्हणूनच किचन प्लॅनिंगमध्ये वरील बाबी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. नंबर 1, किचन लेआउट अँड फंक्शन. नंबर 2, किचन ॲक्टिव्हिटी वाईज झोनिंग. नंबर 3, स्टोरेज. नंबर 4, कलर कॉम्बिनेशन. नंबर 5, लाईट अरेंजमेंट. आणि नंबर 6 म्हणजे डेकोरेटिव्ह एलिमेंट्स. या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून किचन प्लॅनिंगला सुरुवात करूया. नंबर 1, किचन लेआउट अँड फंक्शन. किचनची रचना ही जनरली चौकोनी किंवा आयताकृती असते. किचनमध्ये लाईट वेंटिलेशनसाठी विंडोज, किचन प्लॅटफॉर्म आणि पॅसेज यांचा समावेश असतो. किचनला जनरली दरवाजा नसतो, येण्याजाण्यासाठी फक्त पॅसेज असतो. तसेच किचन प्लॅटफॉर्मची रचना ही किचनच्या आकारानुसार असते. लेआउट आणि त्यातील फंक्शन समजून घेऊनच प्लॅनिंग करूयात. किचनमधील फंक्शन हे मुख्यतः जेवण करण्यासाठीची तयारी, जेवण बनवणे आणि नंतर त्या संदर्भातील स्वच्छता करणे हे असते. या कामांसाठी किचन प्लॅटफॉर्म, सिंक आणि स्टोरेज याची गरज भासते. त्यामुळे या तिन्ही गोष्टी इझी टू ॲक्सेस असाव्यात. नंबर 2, किचन ॲक्टिव्हिटी वाईज झोनिंग. मुख्यतः एका किचनमध्ये सायमल्टेनियसली 3 प्रकारची कामे चालतात. एक म्हणजे जेवणासाठीची तयारी, म्हणजेच प्रिपरेशन. 2, मुख्य जेवण बनवणे, म्हणजेच कुकिंग. आणि 3, यानंतरची क्लिनिंग प्रोसेस. त्यामुळे या फंक्शनचा विचार करून किचनमधील एरिया डिवाईड करायचा, तसेच याचाच विचार करून स्टोरेजही डिसाईड करायचे. किचन प्लॅटफॉर्म 3 टाईप्समध्ये असतात. 1, सिंगल प्लॅटफॉर्म. 2, पॅरलल प्लॅटफॉर्म. 3, एल शेप किंवा यू शेप प्लॅटफॉर्म. जर किचन लहान असेल तर फक्त एकच किचन प्लॅटफॉर्म असतो. अशावेळी यातच तीनही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. पॅरलल प्लॅटफॉर्म म्हणजेच किचनमध्ये 2 समांतर प्लॅटफॉर्म असतात. अशा वेळेला विंडो आणि याच्या 2 बाजूला प्लॅटफॉर्म अशी रचना असते. एल शेप किंवा यू शेप प्लॅटफॉर्म. एल शेप प्लॅटफॉर्म हा इंग्रजी लेटर एल याप्रमाणे दिसतो. यात एक मोठा प्लॅटफॉर्म आणि एक लहान अशी एकसंध बांधणी असते. तर वरील किचन प्लॅटफॉर्मचा कोणता प्रकार आपल्याकडे आहे याचा विचार करून ॲक्टिव्हिटी प्लॅन करूयात. याला झोनिंग म्हणतात. किचनमध्ये 2 झोन्स असतात. 1, ड्राय झोन. यात प्रिपरेशन काउंटर, कुकिंग काउंटर आणि सर्व्हिस काउंटर असतात. 2, वेट झोन. यात क्लिनिंग पार्ट असतो, तो म्हणजे सिंक एरिया. किचन झोनिंगमध्ये वर्किंग ट्रँगल बनवणे गरजेचे आहे. वर्किंग ट्रँगल म्हणजे काय? तर हे झोन नेहमी ट्रँगल शेपमध्ये असतात. कुकिंग रेंज, सिंक आणि प्रिपरेशन काउंटर यात अशा प्रकारे ट्रँगल शेप बनवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे किचनमध्ये काम करताना अडथळा निर्माण होणार नाही व सोयीस्कररित्या पटापट कामे पार पडतात. मेन प्लॅटफॉर्मवर मध्ये कुकिंग रेंज अरेंज करावी व बाजूला स्पेस असावी जिथे आपण कटिंग, चॉपिंग ही कामे करू शकतो व
व सिंकच्या बाजूला जागा ठेवल्यास युटेन्सिल ड्राइंग एरियाही वापरता येतो, म्हणजेच युटेन्सिल तिथल्या तिथे घासून ठेवता येतील. आजकालच्या गरजेनुसार व ट्रेंडनुसार कुकिंग रेंजच्या बरोबर वर चिमणी बसवावी, म्हणजेच किचनमधील धूर चिमणीमध्ये ॲब्झॉर्ब केला जातो व घरभर पसरत नाही. आता पाहूया किचनमधील एक इम्पॉर्टंट एलिमेंट म्हणजेच स्टोरेज. नंबर 3, किचन स्टोरेज. आपले किचन हे कोणत्याही साईजचे असू दे, परंतु यात स्टोरेज मॅनेज करणे हे चॅलेंजिंग असते ना. तसेच आपल्याला प्रत्येक सामान हे महत्त्वाचे वाटते, त्यामुळेच या सगळ्याचा विचार करून सामानाचे 3 मुख्य भाग करावेत. 1, दररोज लागणारे लहान सामान. 2, दररोज लागणारे मोठे सामान. आणि 3, दररोज न लागणाऱ्या छोट्या आणि मोठ्या वस्तू. यानुसार स्टोरेज साईज आणि लोकेशन ठरवावे. किचन प्लॅटफॉर्मच्या खाली उत्तम शेल्फ किंवा ट्रॉलीजचे डिझाईन करून कंपार्टमेंट करू शकता. लहान वस्तू ठेवण्यासाठी छोटे ड्रॉवर्स अथवा ट्रॉलीज व मोठ्या सामानासाठी मोठ्या ट्रॉलीज डिझाईन करता येतात. तसेच ओव्हरहेड स्टोरेज म्हणजे सिलिंग लगतचे स्टोरेज, हे दररोज न लागणाऱ्या वस्तूंसाठी डिझाईन करावे. सगळ्यासाठी छान शटर असावेत, म्हणजेच वस्तू छान स्वच्छ राहतात व किचन एकसंध एका कलर कॉम्बिनेशनमध्ये दिसेल. स्टोरेज करताना वेगवेगळे मटेरियल्स कलर्स वापरून करू शकतो. याची डिटेल माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, यावर मी एक छानसा व्हिडिओ करेन. तसेच किचनमध्ये फ्रीज, ओव्हन, मिक्सर, ग्राइंडर, मायक्रोवेव्ह, डिशवॉशर अशी अनेक विद्युत उपकरणे असतात. त्यांच्या साईज आणि वापर किती यावर पोझिशनिंग ठरवावी. नंबर 4, कलर कॉम्बिनेशन. किचनसाठी सर्वच कलर कॉम्बिनेशन आपण वापरू शकतो. तसेच सर्व रंगगट किचनसाठी चांगलेच दिसतात, परंतु त्याच्या परफेक्ट टिंट्स आणि शेड्स याचा बॅलन्स साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्याचे ट्रेंडिंग किचन स्टायलिंग इज न्यूट्रल कलर्स, डार्क आणि लाईट ग्रे विथ व्हाईट ब्लॅक कॉम्बिनेशन. तसेच वॉर्म स्किलमधील यल्लो कलर विथ व्हाईट, पीच विथ व्हाईट असे कॉम्बिनेशनही सुरेख दिसते. आणि कूल कलर स्कीममधील लाईट ब्लू और ग्रीन विथ व्हाईट हे देखील कॉम्बिनेशन सुरेख दिसेल. कलर डिसाईड करताना कमी एरिया डार्क कलर आणि जास्त एरिया लाईट कलर असे कलर कॉम्बिनेशन करावे. लाईट कलर वापरल्याने किचन आहे त्यापेक्षा मोठे दिसायला लागते. डार्क कलर्स हे कुकिंग रेंज समोर वापरावेत, याने लाईट कलर पॅटर्न ब्रेक होऊन डार्क कलर हायलाईट म्हणून वर्क करतो. तसेच साफसफाई करणेही सोपे जाते. जनरली किचनमध्ये मॅक्झिमम एरिया टाइलिंग करावे लागते, कारण पाण्याचा वापर जास्त असतो. टाईल मेंटेन करणे सोपे जाते. टाईलचे कलर्स निवडताना स्टोरेज कलर यांचा विचार करून एकत्रच निवडावे, याने किचन एकसंध दिसायला लागते. नंबर 5, लाईट्स अरेंजमेंट. किचनमध्ये प्रामुख्याने 2 प्रकारच्या लाईट्स अरेंजमेंट असाव्यात. 1, नॅचरल लाईट. 2, आर्टिफिशियल लाईट. नॅचरल लाईट, किचनमध्ये नॅचरल लाईट येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळेच किचनला लहानशी का होईना ही खिडकी असावी. या खिडकीसमोर कोणतेही सामान नसावे, त्यामुळे किचनमध्ये स्वच्छ असा सूर्यप्रकाश येईल, तसेच हवा खेळती राहील, म्हणजेच आपले किचन छान लाईट आणि व्हेंटिलेटेड असेल. नंबर 2, आर्टिफिशियल लाईट्स. किचनमध्ये प्रामुख्याने फॅन्सी लाईट्सचा समावेश नसतो. जनरली किचनमध्ये ट्यूब लाईट्स, डाऊन लाईटर्स, प्रोफाईल लाईट्स, सीलिंग लाईट्स यांचा समावेश होतो. सीलिंग फॅन आणि एक्झॉस्ट फॅनचाही समावेश असतो. सीलिंग लाईट्समध्ये ट्यूब लाईट्स किंवा डाऊन लाईटर्स वापरावे, याने संपूर्ण किचनमध्ये व्यवस्थित उजेड पडतो. यात किचन कलर स्कीमनुसार लाईटचा कलर ठरवावा. यात न्यूट्रल लाईट्स, न्यूट्रल व्हाईट, वॉर्म व्हाईट, यलो आणि मल्टिपल कलर्स यासारखे कलर उपलब्ध आहेत. ओव्हरऑल किचन लुक कसा हवा आहे
यावर लाईटचा कलर ठरवावा. तसेच स्पॉटलाईट्सचा वापर करून स्पेसिफिक एरिया हायलाईट करू शकतो. प्रोफाईल लाईट ही किचन प्लॅटफॉर्मवर वापरावी, जेणेकरून किचन वर्किंग एरिया हायलाईट होतो व संपूर्ण किचनमधील लाईट न वापरता फक्त प्रोफाईल लाईट ऑन करून आपण व्यवस्थित काम करू शकतो. रोप लाईट, स्पॉटलाईट हे सर्व्हिस प्लॅटफॉर्मवर लावू शकतो, याने सर्व्हिस प्लॅटफॉर्म हायलाईट होतो व किचनला क्रिएटिव्ह मॉडर्न लुक मिळतो. यावरील सर्व लाईट्स एनर्जी एफिशियंट्स असाव्यात, अशा प्रकारे लाईट्स अरेंजमेंट करावी. नंबर 6, डेकोरेटिव्ह एलिमेंट्स. किचनमधील बाकी सर्व अरेंजमेंट झाल्यावरती उरते ते म्हणजे डेकोरेटिव्ह एलिमेंट्स. कधीही किचनला लास्ट आणि फायनल टच द्यायचा असेल तर डेकोरेटिव्ह एलिमेंट वापरून पहा. डेकोरेटिव्ह एलिमेंट्समध्ये छोटी छोटी फुलझाडे, आर्टिफॅक्ट्स यांचा समावेश असतो. किचन प्लॅटफॉर्मच्या कॉर्नरला किंवा सिंकच्या कॉर्नरला तुम्ही छोटी छोटी फुलझाडे ठेवू शकता. त्यामुळे किचनमध्ये फ्रेशनेस जाणवतो आणि दिसायलाही सुरेख दिसते. तसेच फ्रीज मॅग्नेट, आर्टिफॅक्ट्स यांचा वापर करू शकतो, याने मस्त कलरफुल लुक मिळतो. तसेच एक खास क्रिएटिव्ह टिप म्हणजे किचनमध्ये छान दगडी पाट्या म्हणजेच स्लेटचे कोलार्ज अरेंज करा. याने ट्रेंडिंग लुकही मिळेल व आजचा मेनू, टू डू लिस्ट, कोट्स असे तुम्ही लिहून ठेवू शकता. याने डिझायनर टच मिळालाच म्हणून समजा. स्लेट्स अवेलेबल नसतील तर स्लेट पेंटही करून मिळतो. तो एखाद्या कॉर्नरला करून घेऊन तो कॉर्नर हायलाईट होऊ शकतो. आहे ना मस्त क्रिएटिव्ह आणि सिक्रेट टिप्स? अशी ही टिप नक्की वापरून पहा. अशा प्रकारे छान एस्थेटिकली अपीलिंग, सायंटिफिकली परफेक्ट किचन रेडी होईल. तर मग अशा प्रकारे या 6 क्रिएटिव्ह टिप्स नक्की आपल्या किचनमध्ये वापरा. आणि हो, मला नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते. तसेच किचन डिटेलिंगवर व्हिडिओ पाहायला आवडणार असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, अजूनही सबस्क्राईबचे बटन दाबायला विसरताय का? तर नक्की सबस्क्राईब करा आर्किटेक्ट धनश्री कानडे या आपल्या यूट्यूब चॅनेलला. आणि हो, लाईक आणि शेअरही करा. तसेच बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला कळेल मी हा व्हिडिओ कधी अपलोड करत आहे. तर मग अशा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्यासाठी येत राहीन. तोपर्यंत स्टे ट्यून विथ आर्किटेक्ट धनश्री.